धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडलाय. टांझानियामधून ही व्यक्ती आलेली आहे आणि याला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालंय. सध्या या रुग्णावर सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धारावीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानं महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. धारावीत रुग्ण सापडल्यानं आता मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आलेली आहे. टांझानियावरून ही व्यक्ती आली होती आणि या व्यक्तीला ओमायक्रॉन या नव्या व्हॅरियंटची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यावर सेवन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, पुन्हा एकदा धारावी आता केंद्रबिंदू झालेला आहे कारण ओमायक्रॉनचा रुग्ण धारावीत सापडलाय. काय अधिक माहिती? हेमाली, 4 डिसेंबर रोजी टांझानियाहून हा व्यक्ती मुंबईच्या एअरपोर्टवर आल्यानंतर त्यावेळी त्याची RT-PCR टेस्ट घेण्यात आली आणि RT-PCR टेस्ट ही संध्याकाळी रिपोर्ट येईपर्यंत तो व्यक्ती धारावीमध्ये दाखल झाला होता आणि त्याचवेळी RT-PCRचा रिपोर्ट संध्याकाळी आल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि त्यानंतर तात्काळ त्याला सेवन हिल्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या संपर्कात एकूण 2 व्यक्ती धारावीमधल्या आल्या होत्या, त्यांच्या देखील टेस्ट करण्यात आल्या, त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत आणि त्यामुळं ओमायक्रॉनचा धोका धारावीमध्ये पसरल का अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण केला जातोय. परंतु तसं काही होण्याची शक्यता नाही आहे कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये केवळ 2 व्यक्ती ह्या धारावीतल्या आल्या होत्या आणि त्यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं नव्हती त्या दिवशी नव्हती आणि आता देखील लक्षण नाही आहेत. परंतु तो अद्याप जरी पॉझिटिव्ह असला तरी कोणतेही घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जातंय आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो व्हॅक्सिनेटेड नव्हता, त्याने एकही डोस घेतला नव्हता आणि तो ओमायक्रॉनच्या व्हायरसला बळी पडलेला दिसून येते. त्यामुळं येत्या काळामध्ये व्हॅक्सिनेशन हे किती महत्त्वाचं आहे हे देखील दिसून येत आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. धारावीमध्ये हा ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला आहे, मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांची चाचणी केली असता ते दोघेही निगेटिव्ह आलेले आहेत. त्यातल्या त्यात ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.